मित्रांनो, ओशो या शब्दाचा अर्थ काय होतो माहीत आहे? स्वतःला महासागरात विलीन केलेली व्यक्ती म्हणजे ओशो। मित्रांनो, ओशो यांचा मृत्यू होऊन आता जवळपास 33 वर्ष झाली आहेत, पण आजही त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची विक्रमी संख्येमध्ये विक्री होते। त्यांचे व्हिडिओ आणि भाषणांचे ऑडिओ आजही सोशल मीडियावरती पाहायला आणि ऐकायला मिळतात। ओशो यांच्याबद्दल कुतूहल, आस्था निर्माण होण्याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे कधीही कोणत्याही परंपरेचा, तात्विक विचारसरणीचा किंवा धर्माचा ते भाग बनलेच नाहीत। 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशामध्ये ओशो यांचा जन्म झाला। त्यांचं खरं नाव चंद्रमोहन जैन असं होतं। ओशो तसे सामान्य मुलांप्रमाणे वाढले, पण तरीही त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळे गुण होते। त्यापैकी एक म्हणजे सतत प्रश्न विचारणं आणि प्रयोग करत राहणं। त्यांना लहानपणापासून लोकांमध्ये रस होता। माणसांच्या वागण्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं। मग 1951 BA पास झाल्यानंतर ओशोंनी मध्य प्रदेशातील जबलपूरमधील हितकनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। तेव्हा त्यांचा तत्वज्ञान विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांशी वाद झाला। क्लास सुरू झाला की ओशो त्यांना सतत प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरं देऊन प्राध्यापक कंटाळायचे आणि शेवटी सिलॅबसही पूर्ण व्हायचा नाही। या प्रकरणामुळे प्राध्यापक खूपच वैतागले आणि त्यामुळे त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना सांगितलं की या कॉलेजमध्ये एकतर मी राहीन किंवा चंद्रमोहन राहील। मग प्राचार्यांनी चंद्रमोहनला ऑफिसमध्ये बोलावून त्यांना कॉलेज सोडून जायला सांगितलं। प्राचार्य म्हणाले की यात तुझा काहीच दोष नाही, पण या मुद्द्यावरून महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापकांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांची इच्छा नव्हती। शेवटी चंद्रमोहन म्हणजेच ओशो यांनी एका अटीवर महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घेतला, ती म्हणजे त्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश तुम्ही मिळवून द्यायचा। पण चंद्रमोहन त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या कारणांवरून एवढा बदनाम झाला होता की त्याला अनेक कॉलेजने स्वीकारण्यास नकार दिला। मोठ्या कष्टानं त्याला DN जैन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला। तरुणपणात चंद्रमोहन नेहमी डोकेदुखीची तक्रार करत असत। एकदा तर त्यांची डोकेदुखी एवढी तीव्र झाली की त्याच कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या इतर भावांनी चंद्रमोहनच्या वडिलांना बोलावून घेतलं। जास्त अभ्यासामुळे रजनीसला डोकेदुखीचा त्रास होत असल्याचं त्यांच्या वडिलांचं मत होतं। पुढे जाताना शिक्षण पूर्ण झाल्यावरती रजनीश यांनी 1957 रायपूर येथील संस्कृत विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली। तसंच 1960 ते जबलपूर विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक झाले आणि त्यावेळी ते एक उत्तम शिक्षक मानले जायचे। याच दरम्यान त्यांनी भारतभर दौरे केले। राजकारण, धर्म आणि लैंगिक विषयांवरती वादग्रस्त व्याख्यानं देण्यास त्यांनी सुरुवात केली। काही दिवसांनी त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि ते पूर्ण वेळ गुरु बनले। 1969 त्यांनी मुंबईमध्ये मुख्यालय स्थापन केलं। एक वर्षांपूर्वी त्यांना भेटलेल्या माता योगलक्ष्मी त्यांच्या मुख्य सहाय्यक झाल्या। या दरम्यान ओशोंची भेट क्रिस्टिना वुल्फ या ब्रिटिश महिलेशी झाली। ओशोंनी त्या महिलेला मा योग विवेक असं नाव दिलं। रजनीश यांनी सुरुवातीपासूनच जुन्या धार्मिक श्रद्धा आणि कर्मकांडांच्या विरोधामध्ये आवाज उठवला। आपले धर्म हे आध्यात्मिक ज्ञानाऐवजी लोकांमध्ये विभाजनाचं साधन बनलेत असं ओशो यांना वाटायचं। आत्ताच्या धर्मांनी नवचैतन्य गमावलंय असं ओशो सांगायचे। धर्म आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यांचा एकमेव उद्देश लोकांना नियंत्रित करणं असा आहे। पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि सिगमंड फ्राईड यांचा समन्वय त्यांनी लोकांसमोर मांडला। तसंच लैंगिक मुक्तीचा उघडपणे त्यांनी पुरस्कार केला। क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले। त्यांची प्रशंसा करताना सुप्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी लिहिलं होतं की ओशो हे भारतात जन्मलेल्या सर्वात मौलिक विचारवंतांपैकी एक आहेत। याशिवाय ते सर्वात विचारी, वैज्ञानिक आणि कल्पक व्यक्ती होते। अमेरिकन लेखक टॉम रॉबिन्स यांच्या मते ओशोंची पुस्तकं वाचल्यावर असं वाटतं की 20व्या शतकातील सर्वात मोठे आध्यात्मिक गुरु तेच होते। आनंदशिला या अनेक वर्ष ओशोंच्या खाजगी सचिव होत्या। त्या अगदी लहान वयातच ओशोंच्या संपर्कात आल्या। ओशो प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचं प्रतीक मानत असल्यानं त्यांच्या प्रत्येक स्त्री अनुयायाचं नाव मा असं ठेवलं जायचं। तसेच प्रत्येक पुरुष अनुयाला स्वामी म्हणून हाक मारायचे। शिलांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलंय की मी त्यांच्या खोलीमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा भगवान रजनीश माझ्याकडे पाहून हसले आणि त्यांचे हात पुढे केले। त्यांनी मला मिठी मारली आणि माझा हात हलकेच धरला आणि त्यानंतर मी माझं डोकं त्यांच्या मांडीवर ठेवलं।
थोड्या वेळानं मी शांतपणे उठून निघून गेले तेव्हा त्यांनी मला पुन्हा हाक मारली. ते म्हणाले की शीला, तू मला उद्या 2:30 भेटायला येशील? असं म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला. ओशो आपल्या प्रत्येक शिष्याला एक लाकडी जपमाळ देत असत, ज्यात एक लॉकेट असायचं. त्याच्या दोन्ही बाजूला ओशोंचं चित्र जोडलेलं असायचं. प्रत्येक साधूनं ते लॉकेट नेहमी परिधान करणं अपेक्षित होतं. त्यांनी भूतकाळापासून स्वतःला वेगळं करता यावं म्हणून प्रत्येक संन्याशाला नाव दिलं जायचं. आपल्या शिष्यांनी केशरी आणि लाल रंगाचे कपडे घालावेत अशी त्यांची इच्छा होती. ते कपडे सैल असणं गरजेचं होतं, जेणेकरून शरीरामध्ये ऊर्जा सहज संचारत राहील. ओशो आपली भाषणं हिंदी किंवा इंग्रजीमधून देत असत. भाषणादरम्यान अनुयायांना डोळे मिटून राहण्याच्या सूचना दिल्या जायच्या. सर विन मॅकमॉन या त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात की त्यांचे विचार इतके वादग्रस्त होते की त्यांच्यावरती बंदी घालण्याबाबत भारतीय संसदेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली. वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी ओशोंनी अनेक गोष्टींचा वापर केला. ते त्यांचे विषय निवडायचे. त्यांचे प्रेक्षक संमिश्र पार्श्वभूमीतून आलेले असायचे. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्व वयोगटातील सर्व धर्माचे वंशाचे लोक जमा व्हायचे. जे कोणी त्यांच्या संपर्कात आले ते एकतर त्यांचे शिष्य झाले किंवा विरोधक बनले. व 1972 भारतात येणारे परदेशी पर्यटक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. त्यांच्या सेक्रेटरी लक्ष्मी त्यांना भेटलेल्या लोकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करत असत. याआधी पर्यटकांना डायनॅमिक मेडिटेशनमध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं जायचं आणि त्यानंतर ओशोंना भेटायला परवानगी मिळायची. सुरुवातीला ते रोज सकाळी 6:00 मुंबईच्या चौपाटीच्या समुद्र किनाऱ्यावर भाषण करायचे. रात्री तो कोणत्या ना कोणत्या सभागृहात किंवा घरी लोकांना संबोधित करत असत. कधी त्यांच्या श्रोत्यांची संख्या 100-200 असायची तर कधी 5,000 ते 10,000 पर्यंत असायची. काही दिवसांनंतर ओशोंना मुंबईमध्ये जगणं कठीण वाटू लागलं. मुंबईच्या मुसळधार पावसामुळे त्यांची ॲलर्जी आणि दमा दिवसेंदिवस वाढू लागला. त्यांच्या परदेशी अनुयायांना सुद्धा मुंबईच्या पावसाळ्याची सवय नव्हती आणि मग त्यांना विविध प्रकारचे आजार होऊ लागले. आणि मग शेवटी ओशोंनी आपल्या सेक्रेटरीला मुंबईजवळ नवीन जागा शोधण्यास सांगितलं. बरीच शोधाशोध केल्यानंतर पुण्यामध्ये आश्रम बांधण्याचं ठरलं. पुण्याचं हवामान हे मुंबईपेक्षा तेव्हा चांगलं होतं. आश्रमासाठी त्यांनी कोरेगावची निवड केली. त्यामध्ये मग शीला सांगतात की पुण्याला पोहोचल्यानंतर ओशोंनी स्वतःला लोकांपासून वेगळं करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते आश्रमाच्या बागेत लोकांना भेटायचे आणि नंतर लोकांना त्यांना भेटणं खूप कठीण झालं. ते स्वतःभोवती केवळ विश्वासार्ह लोकांनाच ठेवायचे. खरं तर ते अनुयायांपेक्षा कामगार शोधत होते. त्यांनी भारतीयांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यांच्या आश्रमामध्ये बरेच लोक कुतूहल म्हणून येत असल्याचे तेव्हा जाणवू लागलं तेव्हा त्यांनी प्रवेश शुल्क वाढवलं. एवढंच नाही तर भारतीय अनुयायांना परावृत्त करण्यासाठी इंग्रजीमध्ये भाषणं देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर 80 सुरुवातीला ओशोंचं पुण्यामध्ये मन भरलं. त्याचवेळी त्यांनी अमेरिकेतील ॲरागॉनमध्ये एक आश्रम बांधण्याची योजना आखली, ज्यामध्ये 1,000 लोक एकत्र राहू शकतील. 31 मे 1981 रोजी ते मुंबईहून आपल्या नवीन आश्रमाकडे रवाना झाले. विमानातील सर्वप्रथम श्रेणीच्या जागा त्यांच्या सहकाऱ्यांनी बुक केल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या आश्रमातील 2,500 रहिवासी सुद्धा अमेरिकेत गेले. त्यात प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचाही समावेश होता. दरम्यान ओशोंनी 93 रोल्स रॉईस कार विकत घेतल्या होत्या. पण त्यानंतर त्यांचे वाईट दिवस सुरू झाले आणि त्यांचं अमेरिकन स्वप्न हे पत्त्यासारखं कोसळू लागले. स्थलांतर नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ओशोंना 17 अमेरिकन तुरुंगामध्ये देखील राहावं लागलं. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी अमेरिका सोडण्याचं मान्य केलं. यानंतर त्यांनी अनेक देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला पण एकापाठोपाठ एक अशा अनेक देशांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी त्यांना भारतामध्ये परत यावं लागलं आणि मग 19 जानेवारी 1990 रोजी वयाच्या अवघ्या 58 वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांची समाधी पुण्यातील लाओ जू हाऊस या त्यांच्या निवासस्थानी बांधण्यात आली होती. त्या समाधीस्थळावर लिहिलेलं आहे की ओशो जो कधीही जन्मला नाही आणि कधीही मरण पावला नाही, त्यांनी 11 डिसेंबर 1931 ते 19 जानेवारी 1990 दरम्यान या पृथ्वीला भेट दिली. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ओशोंच्या आयुष्याचा प्रवास राहिलेला आहे, जो की फारच रंजक आहे. कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि सगळ्या गोष्टी पाहता असं वाटतच नव्हतं की तो व्यक्ती पृथ्वीवरचा असावा. तर मग मित्रांनो
त्याचमुळे आजही एवढे लोक त्यांना मानतात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.